31 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार आहे। उद्यापासून देशात पाचव्या लॉकडाऊनची सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर नियम आणि अटी केंद्र सरकारने शनिवारी जारी केले आहेत। केंद्र सरकारने लॉकडाऊन कसा असावा याबाबत राज्याला अनेक अधिकार दिले आहेत। केंद्र सरकारने लॉकडाऊन जारी केल्यानंतर काही वेळात लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली। यामुळे महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत या बैठका होत्या की लॉकडाऊन संदर्भात यावरून आता राजकीय चर्चा रंगली आहेत। राज्यातील लॉकडाऊन मध्ये टप्प्याटप्प्याने सूट देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे। राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध अधिक शिथिल करण्याबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीत मतभेद कायम असल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे। मुंबई, ठाणे आणि पुण्यात जास्तीत जास्त सवलती देण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जात असली तरी मुख्यमंत्री मात्र कठोर निर्बंध कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे समजते। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी रात्री चर्चा झाली। मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्यत्र दुकाने काही काळ उघडण्यास परवानगी द्यावी, तसेच उद्योगधंदे सुरू व्हावेत अशी पवारांची भूमिका आहे। मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा अशी पवारांची मागणी असल्याचे समजते। राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत। मुंबई, पुणे, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन मधून कोणत्या गोष्टींना सूट मिळणार याकडे लक्ष लागलं आहे। महाराष्ट्र सरकारकडून रविवारी संध्याकाळपर्यंत नवे दिशानिर्देश जारी केले जातील असे मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।